समीकरण दा चालू होता 10 वे मधला बीजगणित मधला ओके वर्ग समीकरण आपण जवळ जवळ 5 उदाहरण सांगणार आहे आज शेवटचं उदाहरण सांगणार घ्यायचं आहे 2.6 2.6 हे कोणाचं पूर्ण शाब्दिक उदाहरण लक्षात ठेवा आणि शाब्दिक उदाहरण म्हणजे की थोडंस विद्यार्थ्यांना आवड जातं कारण थोडीशी कंडिशन असते त्याच्यामध्ये थोडंस नीट वाचलं तर व्यवस्थित समजेल आणि कोण एकदा समीकरण तयार झालं तुमचं आणि नंतर त्याच्यावर काय करायचं अवयव पद्धतीने सोडवा तुमचं ऑटोमॅटिक पूर्ण गणित सुटलं जाईल फक्त समीकरण कसं तयार होतं त्याच्यावर जोर द्या वाचनाकडे जरा जास्त लक्ष द्या सेंटेन्सेस कसं तयार होतं त्याच्यामध्ये काय काय असतं ते माझं डिटेल नीट बघा तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल ओके जर आता मी तुम्हाला एक्झाम्पल साठी पुढे गणित सोडून दाखवतो बघा आता पहिलं गणित आहे प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे तर तिचे आजचे वय काढा ओके प्रगती नावाची एक मुलगी आहे 2 वर्षांपूर्वी आणि 3 वर्षांनंतर त्यांचं वयाचा गुणाकार किती आहे 84 आहे ओके 2 वर्षांपूर्वी आणि 3 वर्षांनंतरच त्यांचं वयाचा गुणाकार 84 आहे तर तिचे आजचे वय काढा आता ओके तिचं आजचं वय काढायचं आहे म्हणून काय करू प्रगतीचे आजचे वय बरोबर काय म्हणू आपण एक्स ओके आता 2 वर्षांपूर्वी म्हणलं तर 2 वर्षांपूर्वी म्हणजे मागे गेला त्यामुळे काय म्हणत प्रगतीचे 2 वर्षांपूर्वीचे वय मागे गेलं म्हणून काय म्हणत आता एक्स वजा 2 येणार ओके लक्षात ठेवा मागे गेलं ना म्हणून एक्स वजा 2 नंतर काय म्हणलं प्रगतीचे 3 वर्षांनंतरचे ओके बरोबर ना 3 वर्षांनंतरचे वय वर्षांनंतरचे म्हणले म्हणजे पुढे गेला काय म्हणजे एक्स अधिक 3 ओके कंडिशन काय सांगतंय 2 वर्षांपूर्वीच आणि 3 वर्षांनंतरच यांच्या दोघांचा गुणाकार किती 84 बघा आता कसं लिहितं एक्स वजा 2 आणि इथं काय म्हणजे गुणाकार ओके ते म्हणलं त्यांच्या नावाचा गुणाकार म्हणून काय म्हणतो गुणाकार गुणाकार चिन्ह दिलं तरी चालत काय फरक पडत नाही दिलं तरी चालत एक्स अधिक 3 बरोबर किती आहे वयाचा गुणाकार 84 ओके आता बघा या कंसाने या कंसाला गुणायचं कसं म्हणतो बघा एक्स ला एक्स ला हे एक्स जसं जसं हे परत द्या एक्स अधिक 3 हे वजा 2 ला वजा 2 परत एक्स अधिक 3 बरोबर किती आला 84 एक्स 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 वर्ग इथे किती आला 3x इथे आला 2x परत येते 6 बरोबर 84 ओके x वर्ग त्यांचा अधिक वजा किती होणार वजा बार म्हणजे किती आला इथे अधिक 1x ओके वजा 6 ला वजा 6 हे 84 इकडे आला कारण आपलं समीकरण रूपात करून घ्यायचं आहे इथे काय आहे वजा 84 बरोबर 0 x वर्ग अधिक 1x यांच्या दोघांचा वजा वजा काय आला अधिक होणार म्हणजे इथं वजा 90 बरोबर 0 रूपात आलं बघा मी तुम्हाला सांगितलं कुठलं पण समीकरण आपल्याला या वेळामध्ये या रूपात करायचं कुठल्या रूपात करायचं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ओके आलं रूपात आता परत त्याचं काय करायचं अवयव पद्धतीने सोडवा अवयव पद्धत सोडवायचं सांगितलं तुम्हाला पहिल्या शेवटचं गुणाकार किती आला 90 त्याची फोड अशी करा की किती आला पाहिजे बेरीज अधिक 1 यायला पाहिजे ओके दाहिन 90 आता अधिक 1 पाहिजे त्यामुळे मोठ्या अधिक दिले 90 झाली जेणेकरून माझं उत्तर किती आहे अधिक 1 द्या आता कसं लिहिणार एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0 ओके एक्स वर्ग एक आतल्या एक बाहेर अधिक 90 बरोबर हे वजा 9 परत एक कंस आहे तसं रिपीट एक्स अधिक 90 आलं बरोबर नाही एक्स अधिक इथे किती आले 10 होता सॉरी इथे 10 आल्या म्हणजे हे पण कंस किती होणार 10 आलं एक्स 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 वर्ग एक्स गुणिले 10 एक्स 9 एक 9 9 10 90 वरचं पूर्ण होतं ओके जे जे सेम आहे ते एकदा जे बाहेर पाहिजे ते एकदा एक्स वजा 9 आलं आता लिहिताना उत्तर लिहिताना कंसाच्या बाहेर असेल ना उलट येणार लक्षात ठेवा म्हणजे इथे काय येणार वजा 10 आणि एक्स वर्ग इथे किती येणार 9 आणि लक्षात ठेवा शाब्दिक उदाहरणामध्ये वजाचे जे असतात ऋणाचे जे असतात ते उत्तर करायचे नसतात म्हणजे याच्यामध्ये काय झालं याचं उत्तर किती येणार 9 येणार आणि आता तुम्ही म्हणजे उत्तर बरोबर आहे का नाही आता लगेच मागा चेक करायचं नाही बोर्डावर तसं नसतं मागा उत्तर देत नसतं मग कसं चेक करायचं एक्स बरोबर उत्तर ठेवून बघायचं आपल्या समीकरणावर कंडिशन बरोबर येते का बघा इथं काय म्हणलं एक्स वजा 2 म्हणजे 9 मधून 2 गेले किती उरले 7 आणि इथं किती म्हणलं 9 आलं ना 9 आणि 3 12 बघा यांचं गुणाकार म्हणलं होतं 12 सत्य 84 म्हणजे आपलं उत्तर बरोबर ओके चेक करायचं असतं तसं हे झालं पहिलं एक शाब्दिक उदाहरण सगळ्या अवयव पद्धतीने सोडवायचे फक्त समीकरण कसं तयार होतं त्यावर फोकस करायचं असतं
ओके आता दुसरा गणित बघू थोडं संगीत वाचन केले की अल्टरनेटिव सुद्धा काही हार नसत आणि कंपल्सरी बोर्डामध्ये शाब्दिक उदाहरण विचारले जातो ओके दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज लक्षात ठेवा दोन संख्या दोन क्रमांक सम नैसर्गिक लक्षात ठेवा सम सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा समजा पहिली दोन आहेत ना तिथं काय होत आता पहिली क्रमागत संख्या पहिली क्रमागत संख्या बरोबर काय म्हणतो x आणि दुसरी क्रमागत संख्या दोन आहेत ना त्यामुळे पहिली आणि दुसरी दुसरी क्रमागत संख्या x अधिक 2 आता जर म्हणत असेल x अधिक 2 काय घेतले दोन का घेतले का नाही तर सम नैसर्गिक म्हणलं प्रश्नामध्ये काय आहे सम नैसर्गिक आणि सम संख्या मध्ये किती असते दोन दोनचा गॅप असतो 2 4 6 8 10 ओके सम संख्या मध्ये दोन म्हणून इथं काय घेतलं दोन येतं समजा जर सम हे शब्द नसला असता तर मी एक धरलो असतो आता काय म्हणलंय बघा त्यांचं सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज त्याचा वर्ग आणि याचा वर्ग यांच्या वर्गांची बेरीज बघा x वर्ग इथं बेरीज म्हणलं म्हणून बेरीज चिन्ह देतो परत यांच्या वर्गांची बेरीज x अधिक 2 चा वर्ग किती आहे 244 आहे ओके यांच्या दोघांच्या वर्गांची बेरीज किती 244 आहे बरोबर x वर्गाला x वर्ग जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा माहिती आपल्याला कसं कसं सोडवतो बघा a अधिक b चा वर्ग तुम्हाला माहिती आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग यानुसार सोडवायचं असतं आपलं कंडिशन तसं जर म्हणजे हे a झालं हे b झालं म्हणजेच इथं a चा वर्ग म्हणजे इथं x चा वर्ग x वर्ग इथं 2ab म्हणजे b दोन्ही 4 4x आणि 2 चा वर्ग किती आला 4 बरोबर 244 ला 244 ओके आता हे बघा हे एकत्र करून घ्या x x किती आला 2x वर्ग बरोबर 4x ला 4x अधिक 4 ला 4 होते हे आहे इकडे वजा 244 बरोबर 0 ना 0 आता रूपात करायचं 2x वर्ग अधिक 4x या अधिक वजा वजा करणार म्हणजे काय आलं वजा 240 बरोबर 0 आपलं रूपात आलं आता ओके हे 2 आहे सुरुवातीला इथे 4 आहे 240 आहे यांचा भाग होत आहे म्हणून काय आपण 2 ने भागू जेवढं सोपं करून घेतलं तेवढं सोपं करायचं असं सोडवता उत्तर येणार जाय तरी सोपं करून घेऊ सुरुवातीला संख्या नसून असं काय केलं 2 ने भागायचं 2 ने उडला म्हणजे ते आलं फक्त x वर्ग त्याला 2 ने भागलं तर किती येणार 2x 2 ने भागायचं आणि निम्मा निम्मा करायचं ओके त्याला 2 ने भागलं तर किती येणार 120 झालं बरोबर आहे आता काय करायचं अवयव पद्धतीने सोडवा या शेवटचा गुणाकार 120 ची पूर्ण अशी करा की जेणेकरून उत्तर किती आलं म्हणजे अधिक 2 ओके 12 ना 120 किती अधिक पाहिजे मी काय करू अधिक इकडे करू वजा बरोबर किती आलं उत्तर आलं अधिक 2 x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0 ला 0 एक आत एक बाहेर अधिक 12 इथं वजा 10 परत हे कंस आहे जसं x अधिक 12 ओके जसं बरोबर बरोबर 0 0 जे सेम सेम आहे एकदाच घ्या x अधिक 12 बाहेर चे x वजा 10 उत्तर लिहिताना उलट लिहिता चिन्ह सांगितलं तुम्हाला इथं वजा 12 आलं x वर इथं अधिक 10 आलं ठेवून बघा कंडिशन मध्ये येतं का बघा आणि उत्तर डेफिनेटली येतं नंतर चेक करा तुम्ही ओके हा उत्तर समजत असेल तुम्हाला शाब्दिक उदाहरण हार्ड नसेल थोडस व्यवस्थित वाचा पुढचं बघू आपण ऍक्टिव्हिटी दिलाय बघूया ऍक्टिव्हिटी मध्ये काय आणि पेपरला शाब्दिक उदाहरण जास्त करून ऍक्टिव्हिटीज देतो त्यामुळे जेवढे काय ऍक्टिव्हिटीज असतील किंवा स्टार केले असतील ते वेळेत जास्त सोडवायचं ओके आता श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत संत्र्याची बाग आहे आडव्या रांगेतील झाडांची संख्या जी आडवी रांग आहे झाड आहे म्हणजे संत्र्याची बाग आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहेत इथे बघा आपल्याला दिलं उभ्या रांगेतील संख्या किती म्हणलं x मानून इथे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलं मी तर तसंच लिहितो उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती म्हणलं त्यांनी x म्हणून ऑडी सांगितलं आता उभ्या x आहे तर आडव्या किती असणार बघू आता मग काय लिहित आडव्या रांगेतील झाडांची संख्या
संख्या ओके कंडीशन दिले दवाचा जवळ असतो ओके बघा आडव्या रांगेतील झाडांची संख्या आपल्याला आडव्या रांगेतील संख्या काढायचा आहे आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेच्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे त्याच्यापेक्षा किती जास्त आहे 5 ने अधिक आहे तर पूर्ण जे बाग आहे त्याच्यामध्ये संत्राबाहेर एकूण 150 झाड आहे तर किती किती झाड आहेत ते आपल्याला आडव्यात किती आणि उभ्यात किती असं काढायचं आहे पूर्ण ओके बघा असं हे उभं झालं आणि आडवं झालं याच्यामध्ये काय काय असेल याच्यामध्ये काय काय असेल आपले एकूण झाड किती आहेत ते काढायचं आहे त्याचा आणि याचा गुणाकार केला मिळतो मग आता बघा कंडिशन कसं झालं होते एकूण लक्षात ठेवा एकूण झाडे काढायचे आहेत लक्षात ठेवा x कंसामध्ये काय आणि गुणाकार x अधिक 5 बरोबर किती आहेत एकूण झाडे 150 गुणाकार केला काय होतं आता आसाने जेव्हा असं बोलत असतो तेव्हा गुणाकार करतो पूर्ण आता समजा आता उभ्या रांगेमध्ये 10 विद्यार्थी आणि आडव्या रांगेमध्ये 5 विद्यार्थी तर एकूण विद्यार्थी किती असणार 50 ओके गुणाकार केला का घेतो त्यासाठी आता गुणाकार करावा लागेल आता x x x वर्ग काय आणि गुणाकार सांगितलं गुणाचा आणि इथे किती आला 5x या नाही का वजा 150 बरोबर 0 करा बरोबर 150 ची फोड आपल्याला अशी करायची की उत्तर किती आला पाहिजे 5 15 ने 150 अधिक इथे देऊ इथे वजा म्हणजे अधिक 5 आला पाहिजे x वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0 1x आ 1x बाहेर अधिक 15 वजा वजा 10 आला परत ते दोन पाच तसा कसं घ्या बरोबर 0 ओके x अधिक 15 सेम सेम कंस बाहेर बाहेर कंस घ्या x वजा द्या x लिहिताना उत्तर उलट द्या साईन x वजा 15 x बरोबर 10 आणि कधी पण कुठला उत्तर झाला म्हणजे जे प्लस मध्ये आहे ते म्हणजे आपला उभ्या रांगेतील झाले x म्हणजे 10 आडव्या रांगेतील झाडे ओके त्याला काय म्हणलं आपण x अधिक 5 म्हणलं x उत्तर 10 आलं 10 अधिक 5 किती येणार 15 बघा 15 ने 150 एकूण झाले पूर्ण होतं ओके कळत असेल तुम्हाला आय ऑप्शन तुम्हाला या धड्याचे सगळे गणित म्हणजे एका शब्दात उदाहरण शिकवलं असेल ते कळत असेल तुम्हाला थोडस नीट वाचा तुम्हाला कंडिशन एकदा कळालं की कसं करतात काय करतात तुम्हाला नक्की कळेल जर या उदाहरणामध्ये जर कुठले काय प्रॉब्लेम असेल किंवा धड्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके बाय